नमस्कार। स्वातंत्र्य वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित स्वातंत्र्य वीर व्याख्यान मालेत मी प्रदीप भावे आपले सर्वांचे स्वागत करतो। आज मी कोरोना संकटात सापडलेले कर्जदार आणि MSME सेक्टर या विषयावर संवाद साधणार आहे। हा संवाद साधण्यासाठी आयोजकांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्री ह्या दोघांनी गेल्या 2 महिन्यांमध्ये केलेल्या घोषणांचा उहापोह आज आपण करणार आहोत। सर्वप्रथम ह्या घोषणांचा मूळ मंत्र आपण समजून घेऊ। RBI ने ज्या घोषणा दिलेल्या आहेत, ज्या घोषणा केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मुख्यत्वे व्याजदर कमी करणे, तसेच डिफरमेंट ऑफ लायबिलिटी म्हणजे आपल्यासमोर आज जी असलेली आर्थिक जबाबदारी आहे ती काही प्रमाणात काही महिन्यांनी पुढे ढकलणे, या दोन कॅटेगरीमध्ये मोडते। आणि सरकारतर्फे जर विचार केला तर फायनान्स मिनिस्टरनी जे पॅकेज डिक्लेअर केलं आहे त्याच्यामध्ये उद्योजकांना सॉफ्ट लोन अवेलेबल करून देण्याची व्यवस्था केलेली आहे। अर्थमंत्र्यांनी 13 मेला जे पॅकेज जाहीर केलं म्हणजे 5 दिवसांच्या पीरियडमध्ये, ते 21 लाखच्या पॅकेजमध्ये एक सिंहाचा वाटा म्हणाल तर SME सेक्टरचा आहे, जे 3 लाख कोटीचं पॅकेज समजलं जातं। अशा अर्थाने MSME वरती सरकारचे किती लक्ष आहे किंवा सरकार त्यांना किती महत्त्व देते हे आपल्याला लक्षात येईल। व्याज दर कमी करणे आवश्यक होतेच, त्याचं कारण असं की उद्योजकांवर व्याजाचा भार वाढायला लागला होता आणि तो कमी करणं आवश्यक होतं। आणि दुसरं म्हणजे या दरम्यान विक्री जवळपास बंदच होती। बाकी योजना मात्र उद्योजकांकडे लिक्विडिटी वाढावी या स्वरूपाच्या आहेत। एक गोष्ट समजून घेऊ, 3 महिने जर आर्थिक व्यवहार कोरोनामुळे पूर्णपणे ठप्प झाले होते तर नफा कमी झालाच आहे आणि काही परमनंट तोटा सुद्धा झालेला असेल काही लोकांचा तरी, कारण फिक्स्ड एक्सपेंडिचर पासून तुम्हाला सुटका नाही आणि सेल मात्र शून्य। त्यामुळे लिक्विडिटी एनहॅन्समेंट किंवा लिक्विडिटी वाढवून देण्याच्या ज्या योजना आहेत त्या का केल्या ते जर समजून घेतलं तर त्याचं कारणच आहे की वाढीव पैसा आपल्या हाती उपलब्ध करून देणे हा लिक्विडिटी एनहॅन्समेंट मेजर्सचा मुख्य हेतू आहे। येत्या काही वर्षात उद्योजकांनी मेहनत करून ही आर्थिक झीज भरून काढायची आहे आणि आपला तोटा भरून काढायचा आहे, म्हणून आपण सर्व उद्योजकांनी ह्या सगळ्या योजनांकडे एक्सटेन्शन ऑफ लाईफ लाईन असे बघावे असं मी तुम्हाला विनंती करतो। कठीण परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी केलेली ही उपाययोजना आहे असे त्याचे स्वरूप। जर पानिपतच्या लढाईचा उल्लेख द्यायचा झाला तर असं म्हणायचं की बचेंगे और भी जोर से लढेंगे असे तत्व अंगी बाळगावे। आता आपण प्रथम रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांकडे वळू। RBI ने ह्या घोषणा दोनदा केल्या, पहिल्यांदा मार्च आणि दुसऱ्यांदा म्हणजे मे। आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी होती ती व्याजदरामध्ये कपात। ती कशी केली तर रेपो रेटमध्ये 0.75% RBI ने रेट कमी केले मार्चमध्ये आणि पलीकडे मेमध्ये ते आणखीन 0.40% पुन्हा कमी केले। रेपो रेटमधील कपात याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की बँकांना दिलेला एक सूक्ष्म इशारा असा आहे, म्हणजे बँकांनी ह्याप्रमाणे RBI असं म्हणते की जर आम्ही रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला लागू करणारा कमी केला असेल तर तुम्ही उद्योजकांना लावणारा रेट पण तुम्ही कमी करा। आता रेपो रेट म्हणजे साधारण काय? तर असं आहे की बँका जेव्हा RBI कडून तात्पुरते पैसे उचल घेतात तर तेव्हा बँकांना ज्या व्याजदराने रिझर्व्ह बँक पैसे देते तो
इंटरेस्ट रेट म्हणजे रेपो रेट। दुसरा मुद्दा असा की बँकांकडे जास्त निधी उपलब्ध करून देणे, त्याच्यामध्ये काय केलंय तर असं की कॅश रिझर्व रेशो 1% कमी केला आणि SLR 1% कमी केला। आता कॅश रिझर्व रेशो म्हणजे काय ते समजून घ्या। बँकेकडे जे डिपॉझिटरचे पैसे असतात त्यातला 1% बँकांना रिझर्व बँकेकडे कॅशच्या स्वरूपात ठेवावा लागतो। कॅशच्या स्वरूपात म्हणजे कसा की ज्याच्यावरती RBI त्यांना एकही पैशाचं इंटरेस्ट देत नाही, हे पैसे लॉक्ड असतात आणि ह्याच्यावरती बँकांना कुठल्याही प्रकारचं अर्निंग होत नाही। तर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एक बँक कुठल्या बँकेकडे समजा 1,00,000 रुपये चे डिपॉझिट असतील टोटल, त्याचा 1% पैसे आता फ्री झाले। जे आधी 4% होते ते आता 3% CRR केल्यामुळे ते 1% पैसे बँकेचे फ्री झाले। तसंच SLR 1% कमी झाला, याचा अर्थ असा की बँकांकडे कर्ज देण्याकरता पैसे किंवा रोखी वाढल्या आणि बँकांचे कॉस्ट ऑफ फंड्स कमी झाले। SLR म्हणजे बँकेनी सरकारी सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची रक्कम आणि त्याचं पर्सेंटेज, यात हे म्हणजे SLR। वरील दोन उपाययोजनांमुळे बँकांकडे कॉस्ट ऑफ फंड्स कमी झाल्या आणि त्यांच्याकडे लेंडेबल फंड्स म्हणजे कर्ज देण्याकरता जो निधी असतो तो त्यांच्याकडे वाढला। एक तिसरा त्याच्यातून एक अजून एक सूचना RBI ने दिली आहे, ती म्हणजे अशी की RBI ने रिव्हर्स रेपो रेट हा 3.35 पर्यंत खाली आणला। रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, जर बँकांकडे सरप्लस पैसे असतील तर त्या बँका रिझर्व्ह बँकेकडे जे पैसे ठेवतात त्याच्यावरती रिझर्व्ह बँक त्यांना 3.35% ह्यापुढे व्याज दे। म्हणजे रिझर्व्ह बँकेला असं सूचित करायचं आहे की बाबांनो लेंडिंग करा, माझ्याकडे पैसे देऊ नका। जर तुम्ही सध्या बँकांची जी चढाओढ चालू आहे तुमच्या सेव्हिंग्स अकाउंटवरची इंटरेस्ट रेट कमी करण्याची बघितलीत तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं का चालू आहे। कारण आता त्यांना रिझर्व्ह बँकेकडे म्हणजे सगळ्यात सेफ जर कुठे पैसे ठेवायचे असतील तर रिझर्व्ह बँक, आणि जर तसे त्यांनी ठेवले तर त्यांना फक्त 3.35 याच्यापेक्षा जास्त इंटरेस्ट मिळणार नाही। बँकांच्या भाषेमध्ये आम्ही याला असं म्हणतो की रिझर्व्ह बँक हॅज नज्ड द बँक्स टू लेंडिंग रादर दॅन डुईंग लेझी बँकिंग बाय डिपॉझिटिंग मनी विथ इट। चौथी उपाययोजना आहे कर्जदारांना दिलासा। आता कर्जदारांना दिलासा दोन प्रकारे दिला आहे, त्याच्यातला पहिला असा की कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्टमध्ये इंटरेस्ट डिफरमेंटच्या स्वरूपात। म्हणजे कसं, जर मार्चमध्ये RBI सांगितलं की तुम्हाला 3 महिन्याचं कर्ज ताबडतोब बँकांना परत न करता तुम्ही ते साठवून वेगळं ठेवू शकता, मेमध्ये त्यांनी सांगितलं की ही 3 महिने आणखीन वाढवून देऊ आणि तुम्ही 6 महिन्याचं कर्ज बँकांना दिलं नाहीत तरी हरकत नाही, दिलं नाहीत म्हणजे डिफर केलं तरी हरकत नाही, देऊ नका असं म्हटलेलं नाही। तसंच कर्जदारांना दुसरा दिलासा असा आहे की जर कर्जदारांनी टर्म लोन घेतली असती तर ते टर्म लोनवरती प्रथम त्यांनी 3 इन्स्टॉलमेंट डिफरमेंटची परवानगी दिली होती, ती आता त्यांनी 6 महिन्याची मे महिन्यामध्ये केली। आता आपण ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत डिफरमेंटच्या त्या सर्व प्रकारच्या बॉरोअर्सना लागू आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणा, SME म्हणा, लार्ज म्हणा, अगदी टॉपमोस्ट कॉर्पोरेटला सुद्धा या दोन्ही योजना लागू आहे। तसंच आधीच्या CRR SLR ही होणारे बेनिफिट पण सगळ्यांना लागू आहे। हे मी का सांगतोय, कारण सरकारने केलेली जी उपाययोजना जी आहे ती फक्त SME करता MSME करता आहे, RBI उपाययोजनांचं तसं नाही, त्या सगळ्यांना लागू आहे। आता वर्किंग कॅपिटलच्या स्वरूपात जर तुम्ही लोन घेत असाल, म्हणजे साध्या भाषेत काय, जर तुम्ही कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट ही फॅसिलिटी बँकेकडून घेतली असेल तर महिन्याच्या शेवटी बँक तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये इंटरेस्ट त्या महिन्याचे इंटरेस्ट डेबिट करते जे आपल्याला द्यायचं असतं।
हे इंटेल लागल्यानंतर आपण ते ताबडतोब बँकेला परत करावं, आणि जर ते 3 महिने परत केलं नाही तर आपला अकाउंट एनपीए होतो, हे तुम्हाला माहिती आहे। तर आरबीआयने उपाययोजना काय केली आहे की हे पैसे जे मासिक व्याज आहे तुम्हाला द्यायचं, ते 6 महिन्यांकरता तुम्ही वेगळं काढून ठेवू शकता, म्हणजे बँका वेगळं काढून ठेवू शकतात। म्हणजे 1 मार्चपासून 31 ऑगस्टपर्यंत या 6 महिन्यांमध्ये लागू होणारे व्याज हे वेगळे काढून ठेवायचे। त्याचं एक फंडेड इंटरेस्ट टर्म लोन, ही FITL नावाची बँकेतली टर्म आहे, तुम्हाला त्याशी काही तसा फरक पडत नाही, पण हे टर्म लोन या स्वरूपात वेगळं ठेवायचं आणि 1 सप्टेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या दरम्यान हे फंडेड इंटरेस्ट टर्म लोन बॉरोअरनी बँकेला परत करायचं आहे। दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे टर्म लोनच्या इन्स्टॉलमेंटचं डेफरमेंट। मार्चमध्ये आरबीआयने 3 टर्म लोन इन्स्टॉलमेंटचं डेफरमेंट अनाऊन्स केलं होतं, मेमध्ये ते 3 ऐवजी त्यांनी 6 महिन्यांचं केलं। हे सुद्धा सर्व प्रकारच्या टर्म लोनसाठी लागू आहे। कुठल्याही स्कीमचे कर्ज असेल तरी, म्हणजे टॉप नॉच कॉर्पोरेटपासून अगदी छोट्यातल्या छोटा बॉरोवरपर्यंत लागू आहे। टर्म लोन, बिझनेस लोन, होम लोन, व्हेइकल लोन ही साधारण टर्म लोनची काही उदाहरणं। ह्याचा उद्देश काय, ह्या दोन शेवटच्या दोनचा उद्देश काय, की कर्जदाराच्या हातात थोडीशी रक्कम लिक्विड असावी आणि त्यांनी त्याचा ज्युडिशियसली त्याला उपयोग करता यावा ह्याच्याकरता केलेली ही व्यवस्था आहे। अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांचा मासिक इन्फ्लो, म्हणजे अर्थप्राप्ती, मासिक इन्फ्लो कमी झाला असेल। काही लोकांचे पगार 10% 20% कमी झाले, काही लोकांना ज्या नोकऱ्या गेल्या, अशा परिस्थितीमध्ये बँकांची कर्ज परत करण्याचं टेन्शन त्यांना येऊ नये म्हणून केलेली ही व्यवस्था आहे। त्याच्यामध्ये 6 महिन्याचं आपण त्यांना, रिझर्व्ह बँकेने त्यांना परवानगी दिली आहे। म्हणजे कसं की ह्या दरम्यान तुम्ही तुमच्याकडे समोर असलेल्या ज्या लायबिलिटीज आहेत त्यांचं प्रायोरिटायझेशन करू शकता, बँकांचं कर्ज तत्काळ देऊन आपलं अकाउंट NPA होण्याची भीती तुमच्या मनातून रिझर्व्ह बँकेने काढली आहे। म्हणजे जिथे तुमची निकड सर्वात जास्त तिकडे तुम्ही हा पैसा वळवा आणि तुमच्या डोक्याला थोडी शांतता लाभावी आणि तुमच्या हाती थोडा पैसा राहावा। आता व्यावसायिकांचं असं आहे की व्यावसायिक माणसाला, म्हणजे उद्योजकाला आणि व्यावसायिकाला अनलॉक पिरियडमध्ये पैशाची निकड सामान्य म्हणजे मासिक सॅलरी मिळणाऱ्या माणसाच्या पेक्षा जास्त लागणार आहे। त्याचं कारण काय, एक तर त्याचा सेल शून्य झाला होता आणि फिक्स्ड कॉस्ट मात्र होती। फिक्स्ड कॉस्ट म्हणजे काय, दुकानाचं भाडं, सिक्युरिटी स्टाफचं भाडं, सिक्युरिटी स्टाफचं पगार, आपल्या एम्प्लॉईजचे पगार, कारण एम्प्लॉई जर आत्ता गेले तर ते परत येणार नाहीत, त्यामुळे हे सगळ्यांना आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो। धंदा शून्य आहे, सेल शून्य आहे, पण फिक्स्ड कॉस्ट चालू आहे। या परिस्थितीमध्ये उद्योजकाला अशा प्रकारची लिक्विडिटी एन्हान्समेंटची गरज मासिक पगारदारापेक्षा जास्त, कारण उद्योजकाचं पूर्ण चक्र, व्हील, इंडस्ट्रियल व्हील हे सध्या ठप्प झालेलं आहे। त्यामुळे येणारे पैसे लगेच मिळणार नाही, कारण तुमचे रिसिवेबल जे आहेत, तुमचे उभे आहेत, ते लोक तुम्हाला लगेच पैसे देणार नाही। आणि जो सप्लायर आहे, सप्लायर तुम्हाला तेव्हाच पैसे देईल जेव्हा तुम्ही त्याला कॅश देऊ शकाल। त्यामुळे लिक्विडिटीचं हे महत्त्व जाणून लिक्विडिटी इन्हान्समेंट मेजर्स हे रिझर्व्ह बँकेने केलेले आहेत। आता हे करताना तुमच्या डोक्यामध्ये ताबडतोब एक काळजी वाटेल की जर मी बँकेचं कर्ज दिलं नाही, कर्ज नाही म्हणजे व्याज दिलं नाही किंवा बँकेचे इन्स्टॉलमेंट दिलं नाही, तर माझं अकाउंट बँक क्लासिफाय NPA म्हणून क्लासिफाय करेल आणि माझ्यावरती एक नवीनच प्रॉब्लेम माझ्या अंगावरती ओढवून निघेल। पण रिझर्व्ह बँकेने तसे निर्देश दिले आहेत की क्रेडिट स्कोअर डिसाईड करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना सांगितलं आहे की अशा प्रकारे दिलेल्या इंटरेस्ट डिफरमेंट आणि EMI डिफरमेंटमुळे कर्जदाराचं कुठल्याही प्रकारे सिबिल स्कोअर
डाउनग्रेड करू नये। तसंच बँकांना निर्देश दिले आहेत की तुम्ही त्यांच्या अकाउंट स्टेटस ला सुद्धा हात लावू नये। ह्याचा अर्थ असा की 29 फेब्रुवारी 2020 ला तुमचं अकाउंटचं जे स्टेटस होतं ते स्टेटस पुढील 6 महिने स्टँड स्टील असे असेल, तुमच्या अकाउंटमध्ये डेटोरिएशन होणार नाही, तुमचा सिबिल स्कोर खराब होणार नाही। आता आपण डिफरमेंट घ्यावे अथवा नाही या प्रश्नाकडे वळू। याचे उत्तर प्रत्येकाने आपापले तपासायचे आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की की डिफरमेंट आणि रिडक्शन ऑफ इंटरेस्टची सांगड घालणे आवश्यक आहे। तुम्हाला आधी मी सांगितलं की रिझर्व्ह बँकेने केलेल्या उपाययोजनांमुळे तुम्हाला जो इंटरेस्ट ॲप्लिकेबल आहे तो इंटरेस्ट ॲप्लिकेबल कमी होईल अशी त्यांनी व्यवस्था केली आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या बँकेकडे जरूर जा आणि त्यांना सांगा की रिझर्व्ह बँकेने एवढ्या उपाययोजना केलेल्या आहेत तर तुम्ही माझा इंटरेस्ट किती टक्क्यांनी कमी करता। आता इथे इंटरेस्ट रेट कमी झाला म्हणजे तुमचे दोन प्रकारे फायदे होतात। एक तर तुमचा सी सी चा इंटरेस्ट दर महिन्याला तुम्हाला ह्यापुढे कमी लागेल, हा एक मुद्दा। आणि जर तुम्ही तुमच्या टर्म लोनमध्ये तुम्हाला लागू असलेले इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणजे ई एम आय ही सुद्धा कमी होऊ शकते। आता एक ठोकता तुमच्यासमोर मांडतो, मी बरेच वर्ष बँकेमध्ये काम केलं आहे तर मला साधारण ह्याची कल्पना आहे। साधारणपणे बँक व्याजदर जेव्हा वाढतात तेव्हा ई एम आय वाढवते आणि व्याजदर जेव्हा कमी होतात तेव्हा ते तुमच्या लोनचं टेनर कमी करतात। म्हणजे तुम्हाला ई एम आय व्याजदर वाढली की ई एम आय जास्त आणि व्याजदर कमी झाले की टेनर कमी। याचा अर्थ असा की व्याजदर वाढले की म्हणतील तुम्ही तुमची ई एम आय जर तुमची 700 रुपये होती आता तुम्हाला ती 720 रुपये द्यावी लागेल, आणि जर रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाले तर ते तुम्हाला म्हणतील की तुमचं लोन 120च्या ऐवजी 117 महिन्यातच पूर्ण होईल। म्हणजे ते थोडंसं स्वतःच्या ॲडव्हान्टेज करता ते असं करतात। तुम्ही मात्र आपल्या बँकेकडे जाऊन आपली नवीन ई एम आय किती होते ह्याच्याबद्दल चर्चा करा आणि ती कमी झालेली ई एम आय आणि कमी झालेला रेट ऑफ इंटरेस्ट पदरात पाडून घ्या। इथे एक मुद्दा अजून आहे की त्याच्यावरती मी नंतर येणार आहे पण आत्ता ते सांगून टाकतो लगेचच की जर तुम्ही आपला लोनला लागणारा इंटरेस्ट रेट रेपोशी निगडीत केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला 1.15% हा जो रेट ऑफ इंटरेस्ट आरबीआयने रेपोमध्ये कमी केला आहे त्याचा फायदा तुम्हाला डायरेक्टली आणि लगेच होईल। पण हे केव्हा, जर तुम्ही तुमचा लेंडिंग रेट रेपोशी संलग्न केला असेल तर। त्यामुळे जर कोणी केला नसेल आणि अजूनही तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एम सी एल आरशी निगडीत असेल तर तो तत्काळ आर एल एल आर म्हणजे रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी निगडीत करून घ्या। फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल आणि तत्काळसुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे ई एम आय कमी होईल आणि मासिक व्याज पण तुम्हाला कमी लागेल। आता डिफरमेंट आणि रेट ऑफ इंटरेस्ट यांनी तुमच्यावरती फायनल इम्पॅक्ट काय होईल हे एक व्यस्त गणित आहे आणि जे प्रत्येकाने स्वतःपुरते तपासून बघितले पाहिजे आणि आपल्याला कशा प्रकारे ते जास्त फायद्याचे होईल ते बघावे। पण एक गोष्ट मात्र नक्की की उद्योजकांकरता इंडिव्हिज्युअल बॉरोअरनी हा विचार करावा की जर आपल्या मासिक आय कमी झालेली नसेल तर डिफरमेंट कशाला घ्यायची हे बरोबर आहे, त्याने डिफरमेंट मुळीच घेऊ नये। कारण आजची जे शेवटी द्यायचे आहे ते आज काय किंवा उद्या काय, आणि जर आपली मासिक आय कमी झालेली नसेल तर त्यांनी ते द्यावे। मात्र इंटरेस्ट रेट रिडक्शन पदरी पाडून घ्या, त्यांनी पुढचा फायदा आहे। उद्योजकांसाठी जर विचार केला तर उद्योजकाचा असं आहे की त्याला त्याची फिक्स्ड कॉस्ट लागलेलीच आहे, त्याचा कदाचित तोटा झालेला आहे, 3 महिने धंदा ठप्प आहे आणि उद्या त्याला बिझनेस चालू करताना त्याला त्याचे रिसिएबल्स म्हणजे ज्या लोकांकडे त्यांनी मालाचा पुरवठा केला आहे ते लोक त्याला लगेच पैसे देणार नाही आहेत आणि ज्या लोकांकडून त्याला माल घ्यायचा आहे ते लोक त्याला म्हणजे उधारी देणार नाही आहेत। त्यामुळे उद्योजकाकडे लिक्विडिटी असणं सर्वात जास्त गरजेचं ठरणार आहे। त्यामुळे उद्योजकांनी ह्या डिफरमेंटचा फायदा घ्यावा आणि पुढे मी सांगेन त्याप्रमाणे फायनान्स मिनिस्टरनी अनाऊन्स केलेल्या इमर्जन्सी क्रेडिट फॅसिलिटीचा सुद्धा फायदा घ्यावा असं मी सांगेन, त्याच्यावरती मी नंतर येतो।
मात्र सगळ्यांनी व्याज दरामधील कपात बँकांकडे तगादा लावून आपल्या पदरी पाडून घ्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे. शेवटी एक खुणगाट आपल्या मनाशी बांधून ठेवा, ती म्हणजे हे सगळं डिफरमेंट आहे, वेव्हर नाही, वेव्हर नव्हे. बरेच लोक म्हणतात की डिफरमेंट काय, आम्हाला वेव्हर पाहिजे. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा हा विचार करा की आपले काही भाईबंद बँकेने बँकेकडे ज्या त्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत त्याच्या व्याजावरतीच त्यांचा मासिक खर्च चालतो. त्यामुळे जर तुम्ही असं म्हणाल तर उद्योजकाचे आई वडीलच त्याच्या विरुद्ध येतील की अरे बाबा माझा इंटरेस्टचं काय, माझं इंटरेस्ट आलं तर माझं घर चालेल. त्यामुळे अशी अपेक्षा ठेवू नये आणि हे बँकांना देणं शक्य नाही. त्यामुळे वेव्हर मिळणार नाही, डिफरमेंट मिळालं आहे ते गरज असेल तर पदरी पाडून घ्या, रेट ऑफ इंटरेस्ट मात्र नक्की करून कमी करून घ्या. आता मी फायनान्स मिनिस्टरनी अनाऊन्स केलेल्या 3 कोटीच्या स्कीमबद्दल थोडा विस्ताराने चर्चा करतो. अर्थमंत्र्यांनी सगळ्यात प्रथम ज्या सेक्टरचा आढावा घेतला ते होतं MSME सेक्टर, आणि त्याच्यात ज्यांनी ज्या टोटल 21 कोटीच्या स्कीम्स अनाऊन्स केल्या पॅकेज, त्याच्यामध्ये 3 लाख कोटीचा वाटा हा MSME सेगमेंटचा होता. त्यामुळे अर्थमंत्र्यांनी हे सूचित केलं आहे की आम्ही MSME सेक्टरला महत्त्व देतो, कारण MSME सेक्टर एम्प्लॉयमेंट जनरेट करतं आणि वेल्थ क्रिएट करतं. म्हणजे स्वतः जो उद्योजक असतो हा वेल्थ क्रिएटर असतो आणि तो एम्प्लॉयमेंट जनरेटर असतो. त्यामुळे त्यांना मदत करणं आवश्यक आहे हे सरकारने आपल्याला तुम्हाला हिंट दिलेली आहे. आता 3 लाख कोटीचं पॅकेज ह्याचा हेच आपण जरा नीट समजून घेऊ. हे पॅकेज म्हणजे काय? या स्कीमचे नाव काय? या स्कीमचे नाव आहे इमर्जन्सी क्रेडिट लाईन स्कीम, इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम. म्हणजे ह्या स्कीमच्या अनुषंगाने दिलेले कर्ज, बँकांनी दिलेले कर्ज हे सरकारतर्फे गॅरंटीड आहे. म्हणजे जर रूढ अर्थाने जर तुम्ही हे पैसे बँकेला परत केले नाहीत तर बँक सरकारकडे क्लेम टाकणार की बॉरोवरनी पैसे परत केले नाही, सरकार बहादूर, तुम्ही आम्हाला त्या बॉरोवरचे पैसे परत करा. पर्पज काय आहे? तर कर्जदारांना किंवा उद्योजकांना COVID-19 आणि लॉकडाऊनमुळे जी फायनान्शियल स्ट्रेस झाली आहे ती शक्य तितकी कमी करावी, ती दूर करावी, याच्याकरता या स्कीमचा पर्पज आहे. पुढचा प्रश्न, गॅरंटी कोण देणार? म्हणजे अर्थमंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की सरकार तुमच्याकरता गॅरंटी देईल, तर सरकार प्रत्येकाला काय सॉवरेन गॅरंटी द्यायला समोर येणार आहे का? तर तसं कधीच होत नसतं. सरकारने एक संस्था बनवली आहे, तिचं नाव आहे NCGTC, नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट कंपनी. ही ट्रस्ट कंपनी जे लोक म्हणजे ज्या बँका कर्ज उद्योजकांना देतील त्यांना दिलेल्या कर्जाची हमी म्हणजे गॅरंटी ही संस्था उचले, ही हमी संस्था देईल आणि ही रिस्क ती संस्था घेईल. आता ही NCGTC म्हणजे कोण आहे बरं? सरकारने 2014 साली स्थापन केलेली संपूर्णपणे फुल्ली ओन्ड सरकारी कंपनी आहे. या कंपनीने आधी काही सरकारी स्कीम्सना, काही स्कीम्सना आधी पण बँक गॅरंटी दिलेले आहेत. गॅरंटी कोणाला मिळेल? तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की ऑल मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशन्सना ही गॅरंटी अवेलेबल असेल. आता मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशन म्हणजे कोण? तर त्याची व्याख्या अगदी सोपी आहे. सर्व शेड्यूल कमर्शियल बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आणि सिलेक्ट NBFCs. सिलेक्ट NBFC म्हणजे त्यांनी NBFC करता एक क्रायटेरिया डिसाईड केलं आहे, तर मी त्याच्यात जात नाही कारण NBFC फार लोक जात नाहीत. मी साधारण सगळ्यांना जे प्रश्न भेडसावतात त्याच्यापर्यंत स्वतःला मर्यादित ठेवणार आहे. आता पुढचा प्रश्न की हे ऑपरेशन कसे असेल? तर मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशननी ह्या योजनेअंतर्गत जे कर्ज वाटप केलेलं असेल त्याला त्या कर्जासाठी NCGTC हे गॅरंटर असेल. हे कर्ज कोणाला मिळेल म्हणजे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, तर त्याच्याकरता 5-6 मुद्दे आहेत, ते मला एक 1 बाय 1 सांगतो.
ही स्कीम एक्झिस्टिंग बॉरोवर्स करता आहे, म्हणजे जर 29 आणि स्कीमची कट ऑफ डेट 29 फेब्रुवारी आहे, म्हणजे जर तुम्ही बँकांकडे कर्जदार 29 फेब्रुवारीला असाल तरच तुम्हाला ही स्कीम लागू आहे. हा पहिला मुद्दा, म्हणजे या दिवसाच्या नंतर कोणी बिझनेस सुरू केला असेल आणि लोन घेतलं असेल तर त्याला ही स्कीम लागू नाही. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे ही स्कीम 29 तारखेला बँकेच्या बुक्सवरती असलेल्या बॉरोवर्स करताच आहे, त्याच्यानंतर कर्ज घेतलेल्या लोकांकरता नाही, किंवा आजपर्यंत कर्ज न घेतलेल्या लोकांकरता सुद्धा नाही. म्हणजे हे मी समजू शकतो की छोटे काही लोक असे असतात की ज्यांनी आपल्याच पैशाने बिझनेस चालू केला आहे आणि त्यांनी बँकेकडून कर्जच घेतलेलं नाही आहे, समस्या त्यांच्या पण त्याच आहेत, पण ह्या स्कीम अंतर्गत त्यांना वाढीव कर्ज मिळणार नाही. दुसरा मुद्दा, 29 तारखेला तुमचं अकाउंट NPA नसावं. NPA काय हे कर्जदारांना मी सांगायची गरज नाही, हे त्यांना फार चांगल्या पद्धतीने माहिती आहे. NPA नसावा आणि SMA 2 नसावा, म्हणजे याचा अर्थ असा की जर तुमचं अकाउंट NPA केव्हा होतं, जर तुम्ही 3 महिने बँकेचे पैसे दिले नाहीत तर त्याच्या आधी तुमचं अकाउंट ग्रॅज्युअली ओव्हरड्यू होतं. तर तेव्हा जर तुमचं अकाउंट 60 दिवसाच्या आतपर्यंत तुमची ओव्हरड्यू असतील तर बँकेच्या भाषेत त्याला SMA 2 असं म्हणतात. तर SMA 2 नसावं, NPA नसावं, म्हणजे तुमचे ओव्हरड्यू 60 दिवसांच्या आत असावेत. तिसरा मुद्दा, ही स्कीम मध्ये किती मोठ्या लोकांना ही स्कीम लागू आहे. त्याचं उत्तर असं आहे की आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये ज्यांचं टर्नओव्हर 100 कोटीच्या पेक्षा आत आहे अशा लोकांना ही स्कीम लागू आहे. आता तुम्ही म्हणाल की 19-20 चे आमचे तर बॅलन्स शीट बनलेलीच नाही, कारण 2 महिने आमचं सगळं दुकान बंद होतं. बरोबर आहे, तर तुम्ही बँकांना अंडरटेकिंग देऊ शकता की माझं आर्थिक वर्षातलं टर्नओव्हर, सेल टर्नओव्हर 100 कोटी नव्हतं आणि हे अंडरटेकिंग तुमची बँक ॲक्सेप्ट करेल. चौथा मुद्दा, तुमचं टोटल बँकांकडे असलेलं बॉरोईंग, बँकांकडे म्हणजे MLI कडे, मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशन, हा ह्या सगळ्या स्कीमचा गाभा आहे. मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशनकडे तुमचं जर कर्ज 100 कोटीच्या आत असेल, सॉरी 25 कोटीच्या आत असेल, तरच तुम्हाला ह्या स्कीमचा फायदा घेते. आणि स्कीम काय आहे तर 29 फेब्रुवारीला असलेल्या आउटस्टँडिंग ॲग्रिगेट लोनचं 20% वाढीव कर्ज असं त्याचं स्वरूप आहे. त्यामुळे जर तुमचं कर्ज बँकांकडे आउटस्टँडिंग 25 कोटी असेल तर तुम्हाला 5 कोटी ही अपर लिमिट या वाढीव कर्जाकरता इमर्जन्सी क्रेडिट लाईनच्या अंडर तुम्हाला 5 कोटीचं वाढीव कर्ज मिळू शकेल. पुढचा मुद्दा, जर ॲप्लिकेबल असेल तुमच्या व्यवसायाला तर तुम्ही GST मध्ये रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. जर तुमच्या व्यवसायाला GST रजिस्ट्रेशन नसेल तर तशी गरज नाही, तरी तुम्ही हे कर्ज मागू शकता. आता फायनान्स मिनिस्टरने ज्या दिवशी ही स्कीम अनाऊन्स केली तेव्हा त्यांनी सातत्याने MSME हा शब्द वापरला, पण नंतर जेव्हा ऑपरेशनल गाईडलाईन्स आल्या तेव्हा त्याच्यामध्ये असं दिसतं की हे समवर्ती दिलेले 5 जे मी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरियाचे 5 मुद्दे सांगितले, या 5 मुद्द्यांच्या आत येणाऱ्या कुठल्याही बॉरोवरला म्हणजे हे बेनिफिट मिळू शकेल. आता रिझर्व्ह बँकेच्या आणि ह्या बेनिफिटमध्ये फरक लक्षात घ्या. रिझर्व्ह बँकेने जेव्हा डिफरमेंट दिलं आहे ते अगदी मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला सुद्धा ते अवेलेबल आहे, 6 महिन्याचं टर्म लोन डिफरमेंट किंवा 6 महिन्याचं इंटरेस्ट डिफरमेंट. इथे जे दिलेलं आहे वाढीव कर्ज, हे ह्याच्यामध्ये मोठे बॉरोवर्स हे इन्क्लुडेड नाहीत आणि मोठे बिझनेसमॅन ज्यांचं 100 कोटीपेक्षा जास्त ज्यांचं आर्थिक वर्षातले सेल्स आहेत ते ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड नाहीत. हा एक मुळात फरक लक्षात घ्या. लोन किती मिळेल तर 20% ऑफ ॲग्रिगेट आउटस्टँडिंग. आता ॲग्रिगेट आउटस्टँडिंगची डेफिनेशन काय, तर 29 तारखेला कॅश क्रेडिट आणि टर्म लोनमध्ये एकत्रित जे बॅलन्स आउटस्टँडिंग होता त्याच्या 20% पुन्हा सांगतो, SM FM ने जरी
सातत्याने एमएसएमई करता ही स्कीम आहे असं म्हटलं असलं तरी ही स्कीम वरील सहा सात मुद्दे ची पूर्तता करणाऱ्या सगळ्या लोकांना ही स्कीम अवेलेबल आहे. उद्योग आधार आवश्यक आहे का? उत्तर नाही. बरोबरचं कॉन्स्टिट्यूशन काय असावं? प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP, कॉर्पोरेट एंटिटी काही पण असू शकतं. स्कीमचं ड्युरेशन काय? स्कीमचं ड्युरेशन असं आहे की जे काही लोन 23 मे 2020 ते 30 ऑक्टोबर 2020 या दरम्यान सँक्शन केले जातील ते ह्या स्कीमच्या अंतर्गत कव्हर करता येतील. और टिल 3 लाख करोड्स ऑफ टोटल अमाऊंट जे सरकारने ठरवलं आहे ते पूर्ण होईपर्यंत ह्या स्कीमचा व्याप्ती आहे. रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल? असं आहे की रिझर्व बँकेने सगळ्या बँकांना एक्सटर्नली बेंचमार्क केलेले रेट ऑफ इंटरेस्ट अनाऊन्स करायला सांगितले आहेत. रेपो लिंक लेंडिंग रेट हा एक्सटर्नली बेंचमार्क लेंडिंग रेटचाच एक प्रकार आहे. तस गव्हर्नमेंटने असं म्हटलं आहे की हा जो एक्सटर्नली बेंचमार्क रेट ऑफ इंटरेस्ट फॉर MSME जो कुठला तुम्ही ठेवला असेल त्याच्यामध्ये फक्त 1% वाढ करा आणि अपर कॅप 7.5% फक्त. म्हणजे जर तुमच्या बँकेचा रेपो लिंक लेंडिंग रेट 7.5% असेल तर तुम्हाला हे कर्ज 7.5% मिळेल. 7.5 पर्यंत जायची गरज नाही. आणि NBFCsना पण ही फॅसिलिटी द्यायची परवानगी दिलेली आहे तर त्यांनी काय करावं? त्यांनी 14%पेक्षा जास्ती कर्ज दर बॉरोअर्सना लावू नये. आता ह्या योजनेचं लेंडिंगचं स्वरूप कसं असेल? तर त्यांनी असं म्हटलंय की बँकांनी ही वर्किंग कॅपिटल टर्म लोनच्या स्वरूपात ही फॅसिलिटी द्यावी आणि NBFCsनी ते टर्म लोनच्या स्वरूपात द्यावं. कारण NBFCsकडे चेकबुक फॅसिलिटी नसते. ते तुम्हाला टर्म लोन देतात, ते तुम्हाला चेक देतात, तो तुम्ही हवा तिथे जमा करा. तर ते टर्म लोनमध्ये देतील आणि बँका मात्र तुम्हाला वर्किंग कॅपिटल टर्म लोनच्या स्वरूपात देऊ शकतात. हा लोन बाकी बँक हे जे लोन आहे ह्या स्कीमने दिलेलं लोन हे बँकेकडे किंवा NBFCsकडे असलेल्या लोन्सच्या व्यतिरिक्त एक्सक्लुझिव्ह वेगळं ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे ते त्यांना एक वेगळं म्हणजे ॲग्रिगेशन करता येणार नाही, हे लोन त्यांना वेगळं दाखवावं लागेल. लोनचं टेनर काय? टेनर म्हणजे व्याप्ती किंवा रिपेमेंट पिरियड. तर लोनचा रिपेमेंट पिरियड असेल 4 वर्ष. या 4 वर्षांमध्ये 1 वर्षाचं मॉरेटोरियम आहे. मॉरेटोरियम म्हणजे काय हो? आत्तापर्यंत तुम्हाला जर तुम्ही घेतणार असेल त्याच्यामध्ये घेत जा. मॉरेटोरियम म्हणजे असा पिरियड ज्या दरम्यान तुम्हाला फक्त इंटरेस्ट द्यायचा आहे आणि प्रिन्सिपल परत करायचं नाही. तर ह्या लोन्सला मॉरेटोरियम 1 वर्षाचा आहे आणि त्या पुढीलच्या 3 वर्षांमध्ये लोन रिपेमेंट करायचं आहे. म्हणजे पण ह्या पहिल्या वर्षामध्ये जेव्हा तुम्हाला इन्स्टॉलमेंट द्यायच्या नसतील तरी तुम्हाला मॉरेटोरियम पिरियडमध्ये लोनवरचं इंटरेस्ट मात्र नक्की भरायचं आहे. आता ह्याची सँक्शनिंग प्रोसेस कशी आहे? सरकारने म्हटलं आहे की बँकांनी आपल्याकडे असलेल्या रेकॉर्ड अनुसार, कारण 29 तारखेला तुमचं बँकेकडे आउटस्टँडिंग किती होतं हे जसं तुम्हाला माहिती आहे तसं बँकेला माहिती आहे आणि बँकेला हेही माहिती आहे की तुमचं बाकी लोकांकडे हे काय होतं, तर बँकेने असं सजेस्ट केलं की तुम्ही सिबिलचा रिपोर्ट काढा. त्याच्यामध्ये बाकी मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशनकडे ह्या बॉरोवरचे किती बॉरोईंग होतं त्याचा आढावा घ्या आणि ते जर 25 कोटीच्या आत असेल तर त्याप्रमाणे बॉरोवरला मिळणारी रक्कम ठरवा. आणि ह्या लोनची सँक्शन हे प्री अप्रूव्ड SMS किंवा मेलद्वारे बॉरोवरला द्या. ह्याचा अर्थ असा की बॉरोने बँकेकडे खेटे घालायची गरज नाही. बँक आपल्या रेकॉर्डनुसार त्याचं 20%चं हे लोन ठरवू शकेल किंवा त्याच्यावरती थोडं पुढे येतो हे ठरवू शकेल. आणि त्याला बँकेने ऑप्ट आउट फॅसिलिटी दिली पाहिजे. म्हणजे कर्जदार म्हणाला की मला हे कर्ज नको तर तो ऑप्शन त्याच्याकडे आहे. बँकेने मात्र त्याला ऑप्शन देणं बंधनकारक आहे. बँकेने त्याला म्हणायचं की बाबा रे तुला 20 लाख रुपयाचं लोन मिळतं आहे घेतोस का? हा निर्णय कर्जदाराचा आहे की आपण घ्यायचं की नाही घ्यायचं. त्यामुळे त्याला ऑप्ट आउट असं ऑप्शन त्यांनी नाव दिलेलं आहे. स्कीमप्रमाणे प्री अप्रूव्ह लोनचं SMS किंवा मेल बँकांनी बॉरोवर्सना पाठवावा.
अच्छा 20% प्रत्येक बँकेनी दिलं पाहिजे असं बंधनकारक आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे असं की बँकेनी त्यांचं अंडरस्टँडिंग किंवा त्यांचा बँकिंग प्रुडन्स वापरून हा कर्जदार किती लोन ह्याला खरोखर किती लोनची याला गरज आहे हे ठरवून त्याप्रमाणे त्यांनी ती मुद्दल त्यांनी ते अमाऊंट ठरवायचे. बँक सरकारची गॅरंटी किंवा NCGCCची गॅरंटी 20% पर्यंत अवेलेबल आहे, पण 20% बँकेनी कर्ज द्यावंच असं सरकार बँकांना सांगणार नाही. यामध्ये बँकेचं जे डिस्क्रिप्शन आहे ते बँकेने वापरावं, मदत करावी बॉरोअर्सना, आणि हे पण बघावं की त्यांची खरोखर गरज किती आहे. कारण बरेचदा गरज असेल त्याच्यापेक्षा जास्ती दिलेले कर्जसुद्धा कर्ज म्हणजे NPA होण्याला कारणीभूत ठरतात. त्यामुळे हे डिसिजन बँकेने घ्यायचं आहे आणि कर्जदाराला कळवायचं की बाबा रे तुला 20% नाही, आम्ही तुला 17% देऊ किंवा 15% देऊ. आणि ह्याच्यावरती सरकार किंवा NCGDC कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेणार नाही. आम्ही आता आम्ही ह्याला म्हणतो डिस्क्रिप्शन. बँक्स डिस्क्रिप्शन इज फायनल हे अधोरेखित आहे. सिक्युरिटी काय असणार? तर पारी पासू चार्ज विच द बँक हॅज गॉट ऑन युअर एक्झिस्टिंग सिक्युरिटीज. म्हणजे समजा तुम्ही बँकेकडे तुमचं स्टॉक, फिनिश गुड्स, रॉ मटेरियल आणि रिसिएबल हे जर दिलं असेल आणि तुम्हाला वर्किंग कॅपिटल टर्म लोन बँकेने दिलं, तर ही सिक्युरिटी त्यांना पारी पासू बेसिसवरती अवेलेबल असेल. पारी पासू म्हणजे काय? जर बँकेचं 100 असेल आणि त्यांनी 20 दिलं, तर 120 ही सिक्युरिटी 100:20 अशी विभागली जाईल. त्याला म्हणतात पारी पासू. किंवा असेट्स क्रिएटेड आउट ऑफ दिस लोन विल बी चार्ज्ड. ॲडिशनल कोलॅट्रल सिक्युरिटी लागेल का? तुम्हाला अनुभव असेल की कोलॅट्रल सिक्युरिटीशिवाय बँक कर्ज देत नाही. इट इज अनफॉर्च्युनेट बट ट्रू. पण ॲडिशनल कोलॅट्रल शिवाय कोणीही बँक सहजासहजी लोन द्यायला तुम्हाला तयार होत नाही. तर मुद्दा असा आहे की ॲडिशनल सिक्युरिटी द्यावी लागणार का? तर त्याचं उत्तर असं आहे की द्यावी लागणार नाही. कारण काय? कारण सरकार खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं आहे आणि म्हणते आहे की मिस्टर एक्स, तुम्ही जर लोन घेतलं आणि यदा कदाचित जर तुम्ही ते परत करू शकला नाहीत, तर सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे, तुमचं लोन सरकार देईल. ह्याचा अर्थ असा होतो का की बँकांनी आपले नॉर्म्स डायल्यूट करावे आणि हलगर्जीपणे लोन द्यावेत? उत्तर आहे की नाही. बँकांनी सरकारनी बँकेला आणि बँकेनी उद्योजकांना गॅरंटी फी चार्ज करावी का? त्याचं उत्तर असं आहे की नाही. कारण सरकार तुम्हाला म्हणजे सरकार बँकांना गॅरंटी फी चार्ज करत नाही आहे, त्यामुळे बॉरोअर्सना बँकांनी करू नये असं अपेक्षित आहे. प्रोसेसिंग फी शून्य नील. कारण तुम्ही एक्झिस्टिंग बॉरोअरलाच वाढीव कर्ज देत आहात आणि कर्ज किती द्यायचं ती प्रोसेस अगदी सिम्पल आहे आणि मॅथमॅटिकल आहे. त्यामुळे तुम्ही काही बॅलन्सशीट अनालिसिस वगैरे करत नाही आहे, त्यामुळे प्रोसेसिंग फी तुम्ही घ्यायची नाही. जर बॉरोअरच्या हाती लिक्विडिटी तयार झाली तर त्यांनी प्रीपेमेंट करावे का? प्रीपेमेंट करायची त्याला परवानगी आहे. बँक त्याला प्रीपेमेंट पेनाल्टी चार्ज करेल का? त्याचं उत्तर असं आहे की बँक प्रीपेमेंट पेनाल्टी चार्ज करणार नाही. किंबहुना त्यांना तसा निर्देश दिले की करायची नाही. तर हे स्कीमचा साधारण गोषवारा आहे. आता 13 मेला बँकिंग रिझर्व फिनान्स मिनिस्टरनी ह्या सगळ्या अनाऊन्समेंट केल्यानंतर आजपर्यंत काय काय घटना घडल्या त्याचा आढावा घेऊ. ही अनाऊन्समेंट केल्यानंतर पहिले ही स्कीम कॅबिनेटमध्ये अप्रुव्हलला गेली. त्याच्यानंतर गॅरंटी देणारी इन्स्टिट्यूशन कोण हे ठरवण्यात आलं. त्यानुसार NCGTC ही गॅरंटींग कंपनी म्हणून आयडेंटिफाय झाली. NCGTCनी ह्यानंतर 22 मेला ह्याच्या ऑपरेटिव्ह गाईडलाईन्स काढल्या आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशननी आमच्याकडे स्वतःला रजिस्टर करावं. सध्या जर असं बघितलं तर बँका आणि NBFCs या NCGTCकडे रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये आहेत. या रजिस्ट्रेशन प्रोसेस करता बँकेला बोर्ड रिझोल्युशन लागतं, तर ती बोर्ड रिझोल्युशन पास करून बँका 1 by 1 त्याच्याकडे अप्रोच होऊन रजिस्ट्रेशनची प्रोसेस बँकांनी चालू केलेली आहे. काही बँकांनी
इन प्रिन्सिपल सँक्शन द्यायला पण सुरुवात केलेली आहे. आणि काही बॉरोवरनी असंही बँकांना म्हटलं आहे की मला सँक्शन द्या, मी डिसबर्समेंट मात्र लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर घेईन. त्यामुळे सर्व प्रकारच्या सिच्युएशन्स आहेत आणि त्या अशा अशा आहेत. आता जेव्हा अनलॉकिंगला सुरुवात झाली आहे तेव्हा बॉरोवर्स हे ह्या स्कीमच्या अंतर्गत डिसबर्समेंट घेतील अशी अपेक्षा आहे. आता एक मुद्दा असा आहे की जसं आपण सुरुवातीला म्हटलं की डिफरमेंट घ्यावे अथवा नाही ह्याच्याबद्दल जसा उहापोह केला तसं आपण ह्या स्कीम अंतर्गत लोन घ्यावे अथवा नाही ह्याचा पण याच्याबद्दल पण चर्चा करू. जर तुम्ही स्कीमचे साधारण पॅरामीटर्स बघितले तर तुमच्या लक्षात येईल की स्कीम अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहे. म्हणजे असं की एक वर्षाचं मॉरेटोरियम आहे, 3 वर्षाचं रिपेमेंट आहे, रेट ऑफ इंटरेस्ट सॉफ्ट आहे, 99% कॅप, तुम्हाला ॲडिशनल सिक्युरिटी द्यायची नाही, तुम्हाला प्रोसेसिंग नाही. तर माझा प्रश्न असा आहे की तुम्ही ही स्कीमचा बेनिफिट का बरं घेऊ नये, किंबहुना अगदी जरूर घ्यावा. मी तर असं म्हणेन की जरीही सरकारने असं म्हटलं असलं की बँकेने स्वतःहून बॉरोवरचे असेसमेंट करून बॉरोवरना SMS किंवा मेल प्री अप्रूव्ह लोनबद्दल कळवावी असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरीही बॉरोवरनी सुमोटो स्वतःहून बँकेकडे जाऊन मला ह्या स्कीम अंतर्गत लोनची गरज आहे असं सांगावं असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. त्यामुळे मी असं म्हणेन की बॉरोवर्सनी ह्याचा जरूर उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर आपल्या एक्झिस्टिंग लोनमध्ये रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांनुसार रेट ऑफ इंटरेस्ट कमी करून घ्यावा आणि ह्या दोन्हीचा एकत्रित फायदा बॉरोवर्सनी घ्यावा. हा जो ब्रीदर आहे त्याचा पूर्णपणे बॉरोवर्सनी उपयोग करून घ्यावा आणि बिझनेस स्टार्ट करण्याकरता ह्याचा उपयोग होईल. कारण लिक्विडिटी ही लागणारच आहे. मी एक टर्म कॉइन केली आहे ती तुम्हाला सांगतो, वेन द लॉक्स आर गोइंग टू बी ओपन लिक्विडिटी इज गोइंग टू बी द की टू द लॉक. त्यामुळे लिक्विडिटी हाताशी ठेवा आणि या सगळ्या स्कीमचे बेनिफिट्स जसे तुम्हाला अनुरूप असतील त्याप्रमाणे घ्या. 20% या स्कीमचे बेनिफिट मात्र नक्की घ्या. डिफरमेंट घ्यायचं असेल की नसेल ते तुम्ही तुमच्याप्रमाणे ठरवा. आणि रिटेल बॉरोवरचे आणि इंडस्ट्रियल बॉरोवरचे प्रश्न वेगळेवेगळे आहेत, त्यांची स्थिती वेगळीवेगळी आहे, त्यामुळे ते ॲप्लिकेबल गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घ्यावा. मी तुमच्याकरता एक साधारण तुमच्या मनात येणारे काही प्रश्न निवडून ठेवले होते त्यांची पटकन उत्तरं देतो. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर मी घेईन. शुड आय रिक्वेस्ट द बँक मायसेल, म्हणजे मी बँकेकडे स्वतः जावे का? तर उत्तर आहे हो, तुम्ही बँकेकडे ताबडतोब जावे. बँकेने तुम्हाला हे देण्याची वाट न बघता तुम्ही बँकेकडे जाऊन आपलं इंटेन्शन नोंद करून घ्यावी की मला हे लोन हवं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बँक क्रेडिट देणार का? तो उत्तर आहे नाही. गव्हर्नमेंटकडून NCGTC जी सरकारी 100% सरकारी कंपनी आहे ती कंपनी ही बँक क्रेडिट देणार आहे. ऑपरेटिंग गाईडलाईन्स कोण इश्यू करेल? तर तीच NCGTC ही ऑपरेटिंग गाईडलाईन्स इश्यू करेल. NCGTC बद्दल अधिक माहिती मिळेल का? तर हो, त्यांची वेबसाईट आहे. त्यांनी तिथे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आणि गाईडलाईन्स या दोन्ही त्या वेबसाईटवर ठेवल्या आहेत, तर आपण तिथे जाऊन त्या बघू शकता. कॅन अ बिझनेस एंटरप्राइज विच इज नॉट रजिस्टर्ड एज MSME, आधार कार्ड नाही, तो ही सुविधा मागू शकेल का? तो उत्तर आहे हो, त्याला ही सुविधा लागू आहे. फक्त MSME करता ही सुविधा नाही. जे कोणी 29 फेब्रुवारीला बँकांकडे बॉरोवर्स होते त्या सगळ्यांना ही स्कीम लागू आहे. त्यामुळे ती त्यांनी त्याचा बेनिफिट त्यांनी घ्यावा. बँकांवरती कुठल्या बँका ही स्कीम देऊ शकते? तर ज्या बँका NCGTC कडे रजिस्टर्ड मेंबर लेंडिंग इन्स्टिट्यूशन आहेत त्या सगळ्यांना ही स्कीम अवेलेबल असेल. एक मुद्दा म्हणजे माझ्या लक्षात आला तो असा की जर कुठल्या बॉरोवरनी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतलं असेल तर त्याच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की मी लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी घेतलं आहे, पर्पज वर्किंग कॅपिटल असलं
तरी माझं लोन बँकेने LAP म्हणून क्लासिफाय केलं आहे, तर मला 20% बेनिफिट मिळेल काय? तर उत्तर आहे, बेनिफिट मिळेल, कारण पर्पज महत्त्वाचा आहे, नेचर ऑफ सिक्युरिटी महत्त्वाची नाही. तुम्ही बँकेकडे प्रॉपर्टी देऊन जरी लोन घेतलं असेल आणि ते लोन वर्किंग कॅपिटल फायनान्सच्या स्वरूपात असेल, त्याला चेकबुक असेल, तुम्ही ते लोनमधून रेग्युलर डेबिट बॅलन्स तुमचा जर क्रिएट होत असेल आणि तुम्ही वर्किंग कॅपिटलला लागणारे सगळे खर्च त्या अकाउंटमधून करत असाल, तर तुमच्याकरता पण 20%चा बेनिफिट लागू आहे. ॲग्रिगेट लेंडिंग म्हणजे काय ते पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही घेतलेलं कॅश क्रेडिट, ओव्हर ड्राफ्ट आणि टर्म लोन या सगळ्याचं ॲग्रिगेट, ह्याच्या 20% ही कॅप आहे. त्याच्या आत तुम्हाला बँक त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकते, पण त्याच्यावरती जाता येणार नाही. एक प्रश्न, कारण आता आपण VR in the month of May, बऱ्याच लोकांनी एक प्रश्न विचारला की अहो आम्ही 29 फेब्रुवारीच्या नंतर MSME म्हणून एक लोन घेतलं आहे, त्याला हे लागू होईल का? तर उत्तर असं आहे की त्याला लागू होणार नाही. तुम्ही बँकांच्या बुक्सवरती 29 तारखेला बॉरोवर असणे गरजेचे होते. आय होप मी तुम्हाला ह्या दोन विषयांबद्दल जे सांगितलं आहे त्याचा उपयोग तुम्ही आपल्या बिझनेसमध्ये करून घ्याल, आणि जर काही प्रश्न असतील तर मी बघतो. कसे बघतात प्रश्न? हाऊ टू सी, मी माझा मेल आय डी तुम्हाला सांगून ठेवतो. कसं दिसतं प्रश्न? हाऊ टू सी, एक मिनिट, प्रश्न आहेत का बघतो. बर, माझा ईमेल आय डी तुम्हाला सांगतो, bhaveprateep54@gmail.com. यावरती जर तुम्हाला, ह्या मेलवरती तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते मला पाठवा. आपलं नाव आणि पत्ता दोन्ही कळवा, मी शक्य होईल तेव्हा त्यांची उत्तरं देईन. पुन्हा एकदा सांगतो, bhaveprateep54@gmail.com. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन. आपली रजा घेतो, नमस्कार.